आता मला आई म्हणून हाक मारलीस ना, मग आईपासून काही लपवायचं नसतं. ये बाळा. बस बघू बस. आता तुझ्या मनात जे काही आहे ना ते बोलून मोकळी हो, मग बघ कसं हलकं वाटेल तुला. तुला माहितीये प्रिया, आज आपली पहिल्यांदा ओळख झाली असली ना तरी अगं तुझा विचार ना वारंवार माझ्या डोक्यात यायचा. हो का माहितीये? कारण आपल्या दोघींमध्ये एक साम्य आहे. अगं मी सुद्धा पळून जाऊन लग्न केलंय. पण त्यानंतर जे मी भोगलंय ते माझं मनच माहित. मग मी तुझ्यापेक्षा थोडी जास्त नशिबवान असेल. तेच तर, नशिबाचेच भोग येते, दुसरं काय. असं नशिबाला दोष नाही द्यायचा बाळा. आपलं नशीब आपणच घडवत असतो. आयुष्यात काही निर्णय चुकतात आपले, पण म्हणून आयुष्यच संपलं असं नाही होत. ते निर्णय सुधारायची संधी आपल्याला वारंवार मिळत असते. फक्त ती संधी आपल्याला मिळाली आहे हे आपल्याला कळायला हवं. अशीच संधी मिळाली मला आज, आणि म्हणून मी घर सोडून आले. तू घर सोडून आलीस का ग बाळा, काय झालं? खर तर हा प्रश्न वीणाने त्याला विचारायला पाहिजे होता. मामा पण त्या मनस्थितीत नव्हती ना. कधी कधी आपल्या रागापेक्षा दुसऱ्यांचं दुःख काय आहे हे जाणून घेण्यात जास्त शहाणपणा असतो. वीणाला कधी हे कळणार आहे तेव्हाच ठोक. जाऊ दे ना, आपल्याला माहित आहे ना मम्माचा स्वभाव कसा. तुझ्या मनात जे काही आहे ते सांगून मोकळी हो बरं.